नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. उद्धव ठाकरे इतर पक्षांपेक्षा वरचढ का ठरतात? आपले बंधू राज ठाकरे यांना ते कशा प्रकारे मात देतात? त्यांच्यासाठी कोणताही पक्ष जरी असेल तरी उद्धव ठाकरे आपल्या नेहमीच्या तोऱ्यामध्ये का असतात? या प्रश्नाची उत्तर आपण शोधणार आहोत. आणि ठाकरे हा ब्रँड नक्की कसा आकारास आला आणि उद्धव ठाकरे हेच त्या ब्रँडचे कसे एक वारसदार आहेत, त्यांनी कशा पद्धतीने सिद्ध केलं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. हा व्हिडिओ पाहण्याआधी उद्धव ठाकरे यांच्या लोकसभा निवडणुकीमधल्या काही निगेटिव्ह बाबी मी आधी तुम्हाला सांगतो. त्यावर तुम्ही मला ट्रोल करू नका, कारण यातल्या ज्या बाबी आहेत त्या प्रत्यक्षामध्ये घडलेल्या आहेत आणि त्या मी स्वतः ऐकलेल्या आहेत आणि ज्यांनी ऐकवलेल्या आहेत ते देखील मोठ्या पदावरचे होते. या लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला होता. म्हणजे शिवसेना, उद्धव ठाकरे यांची जी शिवसेना आहे ती त्यांच्या ताब्यात राहणार की नाही, असा सगळा एक कळीचा मुद्दा होता, धोक्याचा इशारा होता. कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या हातातून पक्षही हिरावला आणि बहुतांश जे सगळे कार्यकर्ते होते, म्हणजे पदाधिकारी म्हणूया, सत्तेवरचे जे सगळे लाभार्थी होते ते बहुतांश पद्धतीने एकनाथ शिंदे यांच्याकडे होते. त्यामुळं दुसऱ्या फळीवरती ठाकरे यांना अवलंबून राहावं लागलं. तरीही या निवडणुकीमध्ये जे काही त्यांचे उमेदवार होते त्या उमेदवारांना ठाकरेंनी फार काही अशी मदत केली, आर्थिक म्हणा किंवा काही त्यासाठी काही वेगळा सहभाग नोंदवला, असं झालेलं नाही आहे असं त्यातल्या काही उमेदवारांचं म्हणणं होतं. आणि दुसरं असं की ज्या पद्धतीनं शरद पवार यांनी आपल्या उमेदवारांसाठी मदत उभी केली किंवा कोणाला सांगितलं तशा पद्धतीचं ठाकरेंनी केलं नाही, असा एक तक्रारवजा सूर या नेत्यांकडनं किंवा उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेना उमेदवारांकडनं होता, हे मात्र तुम्हाला मी आवर्जून सांगतो. दुसरा जो मुद्दा होता, महाविकास आघाडीमध्ये जरी ठाकरे होते तरी ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्यांशी फार चांगल्या संपर्कात होते असंही नाही. तुम्ही नुकतंच पाहिलं असेल की ज्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला एकत्रित लढावं असं वाटत आहे त्यावेळी सुद्धा ठाकरे हे काँग्रेसच्या नेत्यांचा फोन उचलत नाहीयेत. एवढंच नाहीत तर सांगलीमधल्या जागेचा जेव्हा तिढा निर्माण झाला तेव्हा देखील ठाकरे यांनी पृथ्वीराज चव्हाण किंवा नाना पटोले यांचा फोन देखील स्वीकारला नाही. ही वस्तुस्थिती आहे. ठाकरे हे फोन घेत नाहीत अशी तक्रार जे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्यापासून अनेकांनी केलेली आहे, तरी ठाकरेंवरती लोकांचा एवढा जीव का, मतदारांचा एवढा लोभ का आणि लोकसभा निवडणुकीत देखील त्यांना इतकं चांगलं यश का मिळालं? त्यांचं हे जे यश आहे आता हे यश 2019 तुलनेमध्ये नक्कीच कमी आहे, याच्यामध्ये काही वाद नाही आहे. तेव्हा ते भाजप आणि शिवसेना असे एकत्र लढलेले होते, तेव्हा त्यांचे 18 खासदार होते, आता या खासदारांची संख्या निम्म्यावरती आलेली आहे. पण तरीही ठाकरे डगमगले नाहीत, त्यांनी आपली नवीन वोट बँक तयार केलेली आहेत आणि चुलत बंधू राज ठाकरे यांना तर ते कधीही सरस ठरतात. नक्की ठाकरे यांच्याकडे अशी कोणती जादू आहे की ठाकरे हे इतरांना भारी पडतात आणि आपल्याला पाहिजे त्याच पद्धतीने वागतात, त्याच पद्धतीने बोलतात आणि इतरांची अजिबात पर्वा करत नाहीत. आपलं मुख्यमंत्री पद गेलं तरी त्यांनी ते पद सोडताना महाविकास आघाडीच्या कोणत्याही नेत्याशी चर्चा केली नाही किंवा त्यांची दखलही घेतली नाही, सल्ला विचारलं तर लांबच राहिलं. आता असे हे जे ठाकरे आहेत, या ठाकरेंकडे सगळ्यात जी महत्त्वाची गोष्ट आहे ती बाळासाहेब ठाकरे यांच्या वारशाची. बाळासाहेब ठाकरे देखील बेधडक होते, त्यांनी देखील आपल्या मर्जीप्रमाणे पक्ष उभारला, आपल्या मर्जीप्रमाणे तो चालवला आणि त्यांची ही स्टाईल अनेकांना आवडली. त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारा जो वर्ग आहे तो आजही कायम आहे. उद्धव ठाकरे यांनी तो टिकवला आहे आणि त्याचा विस्तार देखील केलेला आहे. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेकडे जे काही पाहिलं जातं ना, मला जे वाटतं की उद्धव ठाकरे यांच्याकडे एक संरक्षण देणारी सेना म्हणून पाहिलं जातं. म्हणजे सुरुवातीच्या काळात देखील तुम्ही पहा, दाक्षिणात्य लोकांच्या विरोधात शिवसेना 60 दशकामध्ये उभी राहिलेली होती. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात शिवसेना आवाज उठवत होती. मराठी माणसाला नोकऱ्या मिळत नाहीत म्हणून बाळासाहेब ठाकरे दाक्षिणात्य मंडळींवर तुटून पडत होते. बजाव पुंगी आणि भगाव लुंगी अशी त्यांची ती घोषणा देखील होती. तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे मराठी माणसाला एक प्रोटेक्टरच्या भूमिकेमध्ये दिसलेले होते. मराठी माणसाचं संरक्षण जण कोण करू शकेल हे बाळासाहेब ठाकरेच करू शकतील. नंतरच्या टप्प्यामध्ये बाळासाहेबांनी आपला परीघ वाढवला आणि समस्त देशभरातल्यामध्ये हिंदूंचं जर पुनरीक्षण कोण करू शकत असेल तर त्याचं उत्तर हे शिवसेना हेच असेल, याची खुणगाट त्यांनी इतरांच्या देखील मनामध्ये बांधून ठेवली. त्यामुळं जेव्हा जेव्हा मुसलमानांच्या विरोधात किंवा मुस्लिमांच्या विरोधात ठामपणे बोलण्याचा वेळ आली तेव्हा बाळासाहेब ठाकरे
हे ठामपणे हे बोलू लागले आणि त्याची दखल ही पाकिस्तानपर्यंत सुद्धा घेतली जात होती. त्यामुळं एक संरक्षकाच्या भूमिकेमध्ये ही शिवसेना राहते. शिवसेनेचे कार्यकर्ते कधी हाकेला ओढ येतात, म्हणजे घरातल्या छोट्याशा प्रॉब्लेमपासून तर एक समाजाच्या हितापर्यंत शिवसेना उभी राहते, अशी ही शिवसेनेची भूमिका आहे. आता याच्यामध्ये फरक काय झालेला आहे की तुम्ही पाहिलं असेल की देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तर ते सर्व जे महायुतीचे नेते आहेत ते सर्वजण असा आरोप करत आहेत की मुस्लिम हे शिवसेनेच्या बाजूने गेले, मुस्लिमांनी शिवसेनेला भरभरून मतदान केलं. याचं कारण काय आहे? तर मला याचं कारण असं वाटतं की मुस्लिमांना देखील असं वाटतं आहे भाजपची जी आमच्या विरोधात आरेरावी सुरू आहे, भाजपची जी धोरणं मुस्लिमांच्या किंवा अल्पसंख्याकांच्या विरोधात आहेत त्याच्या विरुद्ध आमचं जर कोण संरक्षण करू शकत असेल तर त्याचं उत्तर आहे उद्धव ठाकरे हेच संरक्षण करू शकतात. उद्धव ठाकरे यांनी आपलं हिंदुत्व हे वेगळी हिंदुत्व नाही आहे असा दावा केलेला होता आणि याच्यामध्ये शेंडी जानव्याचं जे हिंदुत्व आहे त्याचा मी तिरस्कार करतो असं देखील त्यांनी बोलून दाखवलेलं होतं. म्हणजे एक सर्वसमावेशक हिंदुत्वाचा पुरस्कार उद्धव ठाकरे यांनी केलेला होता. त्यांचंही जे सर्वसमावेशक हिंदुत्व आहे हे भाजपच्या सध्याच्या आरेरावी हिंदूपेक्षा चांगलं आहे असं मुसलमानांना वाटलं. त्यामुळंच सगळ्या मुसलमानांनी मुंबईमधल्या असो किंवा मराठवाड्यातल्या किंवा विदर्भातल्या मुस्लिमांनी पहिल्यांदा शिवसेनेला भरभरून मतदान केलं. एक प्रकारे काँग्रेसची जी मुस्लिम वोट बँक आहे त्या मुस्लिमांच्या वोट बँकेला सुद्धा उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे खिंडार पाडलेला आहे आणि मुस्लिमांमध्ये एक शिवसेनेबद्दल एक आत्मविश्वास निर्माण केला ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळं एक प्रोटेक्टरची जी भूमिका आहे शिवसेनेची ती उद्धव ठाकरे यांनी आजही जपलेली आहे आणि ती उघडपणे जपली आहे. शिवसेनेचं जी आधीपासूनची भूमिका आहे जे काही आहे ते उघड उघड करायचं आणि त्याच पद्धतीनं उद्धव ठाकरे यांनी देखील आमचं हिंदुत्व हे भाजपचं हिंदुत्व नाही असं ठामपणे सांगितलं. त्यांची ही भूमिका मुस्लिमांना पसंत पडली. दुसरा जो मुद्दा आहे की उद्धव ठाकरे हे एक भावनेचं राजकारण करतात आणि ते भावनेचं राजकारण करताना आपल्या वडिलांचा जो वारसा आहे किंवा आपल्या वडिलांची जी ओळख आहे तिचाही ते खुबीने वापर करून घेतात. स्वाभाविक आहे कोणताही नेता इतक्या मोठ्या वारशाचा उपयोग अतिशय चांगल्या परीने करून घेणार आणि बाळासाहेबांची जी छाप आहे ती आजही मुंबईवरती आहे, मराठवाड्यावरती आहे आणि त्याचा एक चांगला उपयोग उद्धव ठाकरे हे नेहमीच करत आलेले आहेत. उद्धव ठाकरे यांनी आतापर्यंत मुंबई महापालिकेची निवडणूक सलगपणे जिंकलेली आहे. त्याला अपवाद फक्त 2017 आहे ज्याच्यामध्ये त्याला बहुमतासाठी थोड्या जागा कमी पडलेल्या होत्या. मुंबई हे एखाद्या राज्यासारखं अर्थसंकल्प असलेलं शहर आहे त्यामुळे मुंबईवरची पकड जी आहे ती ठाकरेंनी कायम ठेवलेली आहे आणि त्यांची ही जी पकड आहे त्यांना मग महाराष्ट्रामध्ये इतर ठिकाणी विस्तार करण्यासाठी अतिशय उपयोगी पडते. मुंबईसारखी महापालिका सलग हातात ठेवणं ही सोपी गोष्ट नाही आहे. म्हणजे त्यांनी 2002 आम्ही मुंबईकर म्हणून एक व्यापक कार्यक्रम हाती घेतला, त्याच्यामध्ये जे हिंदी भाषिक आहेत त्यांना देखील शिवसेनेशी जोडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला होता. नारायण राणे, राज ठाकरे यांच्यासारखे अनेक नेते शिवसेना सोडून गेले किंवा उद्धव ठाकरे यांनी अशा खेळ्या केल्या की हे असे नेते सोडून जातील आणि अशा दरबारी राजकारणामध्ये देखील उद्धव ठाकरे हे माहीर आहेत हे देखील महाराष्ट्रानं अनुभवलेलं आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या मुख्यमंत्री करू असं आश्वासन त्यांनी दिलेलं होतं पण प्रत्यक्षात उद्धव ठाकरे हे स्वतः मुख्यमंत्री झाले त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्या मनामध्ये काय असतं आणि प्रत्यक्षामध्ये काय असतं याचा देखील थांगपत्ता ते लागू देत नाहीत हे देखील महाराष्ट्रानं अनुभवलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की अनेक नेते घराणेशाही असा मला तिरस्कार वाटतो, घराणेशाही मला आवडत नाही असं व्यासपीठावरती म्हणतात पण प्रत्यक्षामध्ये घराणेशाहीचाच अवलंब आपल्या पक्षामध्ये किंवा सत्तास्थानामध्ये करत असतात. उद्धव ठाकरे पण तेच करतात पण मला घराणेशाही आवडत नाहीत असं ते काही बोलत नाहीत. म्हणजे दुटप्पी भूमिका त्यांच्याकडे नसते. आदित्यला आपल्याला मुख्यमंत्री करायचं आहे हे त्यांनी ठरवून टाकलेलं आहे आणि त्याबद्दलच तशीच पावलं ते टाकतात. त्यासाठी सुद्धा ते कोणतेही एक छापाकाटा पद्धतीने राजकारण खेळत नाहीत. आदित्यला मुख्यमंत्री करायचं आहे हे नाकारत देखील नाहीत. त्यामुळं उद्धव ठाकरे आपली जी राजकारणाची दिशा आहे आपल्या मनाला वाटेल त्याच पद्धतीने खेळतात आणि मी एका विशिष्ट समाजाला सदैव संरक्षण पुरवू देऊ शकतो असा आत्मविश्वास ते मतदारांमध्ये निर्माण करतात. मला वाटतं ही त्यांची खासियत आहे आणि समोरच्याला त्या भाषेमध्ये जहाल भाषेतही उत्तर देण्याची क्षमता ते राखून आहेत. त्याला कोणी टोमणे म्हणतं किंवा त्याला कोणी हल्लाही म्हणतं. आता देवेंद्र फडणवीस यांच्यावरती ज्या पद्धतीने ते हल्ला करतात देखते हे दोघे खरोखरीत एकेकाळी सत्तेत होते की काय असा संशय यावा अशा पद्धतीनं ते फडणवीस यांच्यावर तुटून पडतात. एकनाथ शिंदे यांच्याबद्दल तर विचारलंच नको. त्यामुळे जे जे कोणी विरोधक आहेत त्यांना उद्धव ठाकरे हे सोडत नाहीत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यामधला जो काही फरक आहे तर मला वाटतं राज ठाकरे हे
वक्तृत्वामध्ये जोरदार आहेत पण प्रत्यक्षामध्ये नियोजनामध्ये कुठेतरी कमी पडतात. उद्धव ठाकरे वक्तृत्वामध्ये कमी आहेत पण नियोजन त्यांचं असं असतं की अनिल देसाई यांच्यासारख्या नेत्याला सुद्धा तर राहुल शेवाळे यांच्या विरोधात निवडून आणू शकतात ही त्यांची ताकद आहे. राहुल शेवाळे यांचा जो मतदारसंघ होता तो धारावीसारख्या एक अनुसूचित जातींची किंवा मुस्लिमांची लोकसंख्या या समाजगटांची मतदारसंख्या त्या ठिकाणी जास्त आहे. तरीही अशा ठिकाणी अनिल देसाई यांच्यासारख्या सारस्वत ब्राह्मणाला उद्धव ठाकरे निवडून आणू शकतात ही त्यांची फार मोठी ताकद आहे. आणि त्यामुळंच उद्धव ठाकरे यांचा जो ब्रँड आहे तो दिवसेंदिवस अतिशय एक प्रकारे व्यापक होत आहे आणि त्याला धारही येत आहे. आता उद्धव ठाकरे यांची ही जी शिवसेना आहे या शिवसेनेनं बाळासाहेबांच्या ठाकरेंचं जे काही बॅगेज होतं जे काही ओझं होतं ते पूर्णपणे आता उतरून टाकलेलं आहे. ही सगळी जी शिवसेना आहे या शिवसेनेची जी सगळी काही विचारधारा आहे ती स्वतः उद्धव ठाकरे यांची आहे. आणि या उद्धव ठाकरेंच्या सगळ्या विचारांवरती आदित्य ठाकरे यांच्या एक आधुनिक विचारांचा देखील पगडा आहे. त्यामुळे हे दोघेही बापलेख सध्या आपल्या सगळ्या राजकीय शत्रूंना आता पुरून उरत आहेत अशी सध्याची परिस्थिती आहे. लोकसभा निवडणुकीनं देखील तेच दिसून आलेलं आहे. आदित्य ठाकरे यांना आपल्याला मुख्यमंत्री करायचं आहे या हिशोबानंच उद्धव ठाकरे सध्या डावपेच टाकत आहेत. बोघ्या विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांना कितपत यश येते आहे पण उद्धव ठाकरे यांचा ब्रँड सध्या जोरात आहे एवढं मात्र निश्चित. तुम्हाला कसं वाटतं हे विश्लेषण नक्की पहा, वाचा, ऐका, शेअर करा आणि वाटल्यास कॉमेंटही करा. थँक्यू.